माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत, पण ह्या 2 वर्षात मी कधीच सुखाचा निश्वास सोडला नाही। याला माझ्या सासूबाई जबाबदार आहेत। लग्न झाल्यापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं। त्या मला घरचं कोणतेही काम करू देत नाही। मी जेव्हाही कोणतेही काम करायला घेते तेव्हा मला एकच उत्तर मिळतं, तुला मुलगी म्हणून आणलं आहे, मोलकरीण म्हणून नाही। तुझ्या खोलीत जा आणि आराम कर। दिवसभर काम नसल्यामुळे मी कंटाळले आहे। आता कालचीच गोष्ट घ्या ना, उन्हाळा आहे म्हणून मी झाडाखाली बसण्याचा विचार केला, ज्याने मला थोडी विश्रांती मिळाली असती। पण माझ्या सासूबाईंनी AC लावला आणि खोलीतच बस म्हणाल्या। बाहेर बसली तर रंग काळा होईल असं त्यांचं म्हणणं होतं। तू पप्पाची परी आणि आमची नाजूक बाहुली आहेस। मी काय करू मला समजत नाही। मी सगळं घरकाम विसरले आहे। माहेरी गेल्यावर माझी आई मला सासरच्या घरी काम करत जा म्हणून रागवते। आता कालच मी माझ्या सासूबाईंना मला किचनमध्ये काम करू द्यायला सांगितले तर त्यांनी मला पार्लरमध्ये पाठवले। त्या म्हणाल्या, तुझा लुक थोडा चेंज करून बघ, काम करण्यासाठी तुझ्या नंदा आहेत ना, आता तिन्ही वेळचं जेवण जागेवेळच मिळतं आणि चहाही। मी नवऱ्याकडे तक्रार केली असता नवऱ्याने सांगितलं की मी या प्रकरणात काहीही करू शकत नाही, मी आईशी बोलू शकत नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या। इथे खूप गरम होत आहे, त्यामुळे सुनबाईला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला घेऊन जा, असं त्या मुलाला सांगत होत्या। या सर्व गोष्टींनी मी कंटाळले आहे। आता तुम्हीच सांगा मी काय करू, खूप रडावंसं वाटतंय। हे परमेश्वरा, असे सासू कोणालाच देऊ नकोस। मंडळी, तर ही होती सासू सुनेची एक गोड कथा। तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि मंडळी, तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ऐकत रहा मनाचे बोल।